नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रो, गणेश उत्सव या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला। मोठमोठ्या गणपतीचे आगमन अगदी थाटामाटात झाले। 10 दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात। पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो। या वर्षी अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी आली आहे, मात्र बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते यामागे एक पौराणिक कथा आहे आणि तीच कथा आपण जाणून घेऊया। मित्रहो, हिंदू कॅलेंडर नुसार भाद्रपद महिन्याच्या 14व्या दिवशी अनंत चतुर्दशी येते। या दिवशी 10 दिवसांचा गणेशोत्सव संपतो, म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते। चतुर म्हणजे 4 आणि दशी म्हणजे 10। मित्रहो, गणपती बाप्पाने महाभारत ग्रंथ लिहिला आहे। असे म्हटले जाते की ऋषी वेद व्यासांनी महाभारत आत्मसात केले होते, परंतु ते हा ग्रंथ लिहिण्यास असमर्थ होते। हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना अखंड ग्रंथ लिहू शकणाऱ्या दिव्य आत्मा असणाऱ्या व्यक्तीची गरज होती। या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली। त्यावेळी ब्रह्मदेवाने त्यांना सुचविले की गणपती बुद्धीची देवता आहे, ते हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील। ऋषी वेदव्यास यांनी गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्याला होकार दिला। ऋषी वेदव्यासांनी चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली आणि गणपती बाप्पा सतत लिहित राहिले। 10व्या दिवशी ऋषी वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे। त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ऋषी वेदव्यास यांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला आणि तो लेप सुकल्यानंतर गणपती बाप्पाच्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी त्यांना नदीत उडी मारायला लावली। तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता, यामुळेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे। तर मित्रो, ही होती गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला का केले जाते यामागची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।